कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे धार्मिक स्थळे जवळपास सहा महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील अर्थकारण पूर्णतः डब आले आहे मंदिरे मस्जिद प्रार्थनास्थळे तातडीने खुली करावी यासाठी भाजपच्या वतीने राज्यभरासह सर्व समभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत शनिवारी दिनांक एकोणतीस रोजी घंटनात आंदोलन करण्यात आले साईबाबांचे मंदिर सतरा मार्चपासून बंद करण्यात आले आहे त्यामुळे येथील रोजगार आणि आर्थिक परिस्थिती पूर्णपणे विस्कटली आहे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या पुढाकाराने साई मंदिराच्या गेटसमोर घंटानाथ आंदोलन करण्यात आले दार उघड उद्धवा दार उघड अशा घोषणां ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी दिल्या त्यावेळी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला राज्य सरकार मॉल्स देशी दारूची दुकानं उघडू शकते मग मंदिर प्रार्थनास्थळे का उघडली जात नाही असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी उपस्थित केला असून सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा पुढील आंदोलन वर्षावर केले जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला दैनिक सारोमतसाठी राजकुमार जाधव शिर्डी